मिरजेच्या आर्यन हरगे व आदिती हरगे यांची मिक्स पेअर राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेमधून एशियन चॅम्पियन स्पर्धेसाठी उझबेकिस्तानला झाली निवड. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून सत्कार. पालकमंत्र्यांना केले आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा. मिरज तालुका क्रीडा संकुल व भानू तालीम संस्था मिरजचे खेळाडू आर्यन हरगे आणि आदिती हरगे या बहीण भावंडांची उझबेकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशियन चॅम्पियनशिप जिमनॅस्टिक स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. अमरावती येथे दिनांक 26/8/2023 व 27/8/2023 रोजी झालेल्या जिमनॅस्टिक मिक्स पेअर निवड चाचणीत मिरजेतील आर्यन आणि आदिती या दोघांची निवड या चाचणीतून करण्यात आली. आज या दोघांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. आर्यन आणि आदिती हरगे हे मिरजेतील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या निवडीने ते भारताचे प्रतिनिधित्व करणार असून प्रामुख्याने महाराष्ट्र सांगली जिल्हा आणि मिरजेची मान उंचवणार असून त्यांना प्रशिक्षक म्हणून बापूसाहेब समलेवाले, दीपक सावंत, हेमंत सावंत, सुमित सावंत व काजल काळे यांचे प्रशिक्षण लाभले. या दोन्ही मुलांच्या आई वडील आणि दोन्ही मुलांचे आज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी सत्कार केला आहे. तसेच त्यांना आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. आज आमच्या मिरजच्या तालुका क्रीडांगणामध्ये दोन मुलांनी प्रॅक्टिस करून अमरावती येथे झालेल्या 26/27 जिमनॅस्टिक ॲक्रोबॅटिक्स च्या 13वी आशिया चॅम्पियनशिप ट्रायल सिलेक्शन ह्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता. ह्या दोघांनी बहिणी भाव आहेत ते. ह्या बहिणी भावांनी त्यांची त्यातूनच मिक्स पेअर या प्रकारात आदिती अनिल हरगे व आर्यन अनिल हरगे यांची 13वी आशियन चॅम्पियनशिपसाठी त्यांची निवड झाली. निश्चितच ही अभिमानाची मिरजसाठी, मिरज नागरिकांसाठी, सगळ्या खेळाडूसाठी, सगळ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मला तर यांचा अभिमान वाटतो. एका शेतकरी कुटुंबातून त्यांचे वडील शेती करत करत पक्षाचंही काम करतात, आई शेती शेती करत तेही पक्षाचं काम करते, आणि त्यातून ह्या परिस्थितीमधून ह्या दोन मुलांना एक इंटरनॅशनल लेवलला खेळायची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. आईवडिलांचा वाटा तर आहे 50%, पण 50% वाटा त्यांचे प्रशिक्षण म्हणून जे त्यांनी काम केलं, त्यामध्ये दीपक सावंत असतील, हेमंत सावंत असतील, सुमित सावंत असतील व काजल काळे मॅडम असतील, यांचंही त्यांना मार्गदर्शन तिथे मिळालं गेलं. आणि त्या मार्गदर्शनाखाली आज एक जिल्ह्याचं आणि माझ्या मिरज तालुक्याचं नाव आज इंटरनॅशनल लेवलला हे नाही पाठवलं. त्याबद्दल त्यांच्या वडिलांचं, त्या प्रशिक्षकाचं आणि ह्या दोन्ही मुलांचं मी हृदयपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना इंटरनॅशनल खेळत असताना किंवा हेतून पुढे आणखी काय खेळायचं असेल, त्यांना खेळत असताना आर्थिकदृष्ट्या किंवा इतर काय गोष्टी असतील त्यांच्या, तर त्या दृष्टिकोनातून काय त्यांना मदत लागेल ती कितीही कमी पडू दिली जाणार नाही. शासनातर्फे, माझ्यातर्फे त्यांना मदत दिला जाईल. आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते, आम्ही सर्व पुरी तालुका आणि पालकमंत्री म्हणून सगळा जिल्हा आणि महाराष्ट्राचा एक कामगार मंत्री म्हणून आम्ही सगळं महाराष्ट्र घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांना पाठबळ देऊ. निश्चित पुढल्या वाटचालीसाठी त्या लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांचं अभिनंदन आहे. धन्यवाद.